लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी मेन रोडला एकदम टच असलेली खूपच सुंदर आणि एकदम मोक्याच्या ठिकाणची प्रॉपर्टी भाड्याने घेऊन आलो आहे। ज्या रोडवर आपण सध्या उभे आहेत हा रोड अंबाजोगाई रोड आहे। हा रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नवीन रेणापूर नाक्याकडे जातो। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। या मेन अंबाजोगाई रोडला एकदम टच असलेली या बाजूला आपण आनंद नावाची खूप सुंदर अशी प्रॉपर्टी पाहू शकतात। ही आनंद विहार ही बिल्डिंग एक मजली बिल्डिंग आहे। ही प्रॉपर्टी कायम खानी मंगल कार्यालय आणि मुक्ताई मंगल कार्यालयाच्या एकदम समोरच्या बाजूला आहे। या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला 500 ते 550 स्क्वेअर फूटचा मोठा पार्किंग एरिया सोडण्यात आला आहे। ही प्रॉपर्टी SP ऑफिसच्या एकदम बाजूलाच आहे। प्रॉपर्टीच्या आजूबाजूला अत्यंत नामांकित कंपनीचे शोरूम सुद्धा आहेत आणि हॉस्पिटल सुद्धा आहेत। बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला 2-व्हीलर आणि 4-व्हीलरसाठी मोठ्या साईजचा पार्किंग एरिया आहे। या बिल्डिंगचे बांधकाम सुद्धा 4 ते 5 वर्षापूर्वीच करण्यात आलं आहे। ही प्रॉपर्टी शहराच्या एकदम मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणी सतत गर्दी असते। या प्रॉपर्टीच्या प्लॉटची साईज ही 36x50 म्हणजे 1800 स्क्वेअर फूट आहे। या प्रॉपर्टीचा बिल्टअप एरिया ही 1500 स्क्वेअर फूट आहे। या प्रॉपर्टीला आपण बँक, पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, ज्वेलर, शासकीय कार्यालय, ऑफिस, नामांकित कंपनीच्या कोणत्याही ब्रँडसाठी सुद्धा भाड्याने घेऊ शकतात। या प्रॉपर्टीला आपण कोणत्याही फायनान्ससाठी किंवा इन्शुरन्स कंपनीसाठी सुद्धा भाड्याने घेऊ शकतात। आत्ता आपण ही बिल्डिंग मधल्या बाजूने कशी आहे ते पाहणार आहेत। या बिल्डिंग मध्ये समोरच्या बाजूला ATM साठी सुद्धा सेपरेट जागा बनवली आहे। या ठिकाणी समोरच्या बाजूला बंद करण्यासाठी एकदम मजबूत असे शटर सुद्धा बसवण्यात आले आहेत। या ठिकाणी सुरुवातीला अतिशय सुंदर आणि एकदम मोठ्याचा हॉल बनवण्यात आला आहे। या हॉलमध्ये खालच्या बाजूला एकदम सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। या प्रॉपर्टीमध्ये आधी सुद्धा एक बँक होती, त्यामुळे या ठिकाणी बँकेची पूर्णपणे सेटअप तयार आहे। बँकेला लागणारे पूर्णपणे सेटअप तयार असल्यामुळे या ठिकाणी आपण कोणत्याही बँकेची शाखा लगेच ओपन करू शकतो। इतर कोणत्याही कंपनीचे ऑफिस किंवा शोरूम उघडण्यासाठी सुद्धा या जागेचा वापर आपण करू शकतात। या ठिकाणी आपल्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यानुसार आपण या ठिकाणी केबिन सुद्धा बनवू शकतो। या ठिकाणी एक मोठ्याची खिडकी सुद्धा बनवण्यात आली आहे। या बिल्डिंग मध्ये अत्यंत सुंदर अशी लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण एकदम मोठ्याचे हॉल टाइप मध्ये रूम पाहू शकतात। या ठिकाणी आपण बँकेचे किंवा इतर कोणत्याही कंपनीचे इंटरनल काम करण्यासाठी या जागेचा वापर करू शकतात। या बाजूने सुद्धा आपण या मोठ्या ओपन हॉल मध्ये जाऊ शकतात। आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक ही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। या बिल्डिंगमध्ये महिलांसाठी आणि जेंट्ससाठी सेपरेट टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे। या रूममध्ये बाहेरची मोकळी हवा आणि उजेड यावं यासाठी मोठ्या साच्या खिडक्या सुद्धा दिल्या आहेत। या ठिकाणी सुद्धा अत्यंत सुंदर अशी टाइल्स आणि कलर दिला आहे। या पूर्ण बिल्डिंगसाठी सेपरेट लाईटचे मीटर सुद्धा आहे। ही प्रॉपर्टी अंबाजोगाई रोडला एकदम टच असल्यामुळे सतत गर्दीच्या आणि एकदम मोक्याच्या ठिकाणची प्रॉपर्टी आहे। या बाजूला एक स्ट्रॉंग रूम सुद्धा बनवण्यात आली आहे। समोरच्या बाजूला आपण स्ट्रॉंग रूम पाहू शकतात। या ठिकाणी आपण ही रूम सुद्धा पाहून घ्या। या रूमला एकदम सुरक्षित बनवण्यात आला आहे। या बिल्डिंगच्या चारही बाजूला भरपूर मोकळी जागा सोडण्यात आली आहे। या बिल्डिंगच्या चारही बाजूला कंपाऊंड सुद्धा आहे। या बाजूला जो दरवाजा आहे या दरवाज्यामधून बाहेर निघून आपण डायरेक्ट मेन गेटकडे सुद्धा जाऊ शकतात। या बिल्डिंगमध्ये 24 तास पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी एक बोरवेल आहे। समोरच्या बाजूला आपण पाण्याचा बोरवेल पाहू शकतात। या बोरवेलला सुद्धा भरपूर पाणी आहे। या बाजूला कोणी येऊ नये म्हणून या ठिकाणी एक मजबूत असा गेट सुद्धा बसवण्यात आला आहे। आत्ता आपण या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला ATM साठी जी जागा बनवण्यात आली आहे ती कशी आहे ती पाहणार आहेत। या बाजूला आपण ATM साठी बनवलेली रूम पाहू शकतात। या रूमला सुद्धा बंद करण्यासाठी एकदम मजबूत असं शटर बसवण्यात आलं आहे। या बिल्डिंगला पूर्णपणे पाहता ही बिल्डिंग खूपच सुंदर आणि एकदम चांगली बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये बँकेचे पूर्णपणे सेटअप तयार असल्यामुळे या ठिकाणी आपण लगेच बँक ओपन करू शकतात। या जागेचा आणखीन वापर आपण पोस्ट ऑफिस, इन्शुरन्स कंपनी आणि कोणतीही फायनान्स कंपनीसाठी सुद्धा करू शकतात। आपल्यापैकी ज्यांना कोणाला ही मेन रोड टच प्रॉपर्टी भाड्याने घ्यायची आहे त्यांनी ही प्रॉपर्टी लवकरात लवकर भाड्याने घ्या संधी सोडू नका, कारण इतक्या मोक्याची आणि इतक्या गर्दीच्या ठिकाणची प्रॉपर्टी आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही, त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका। या प्रॉपर्टीला महिन्याला किती भाडे आहे याची माहिती तुम्ही प्रॉपर्टी मालकांशी संपर्क करून घेऊ शकतात। या प्रॉपर्टीचा पूर्ण पत्ता म्हणजेच आनंद विहार बिल्डिंग SP ऑफिसच्या एकदम बाजूला अंबाजोगाई रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे।
ही प्रॉपर्टी कायमखाने मंगल कार्यालय आणि मुक्ताई मंगल कार्यालयाच्या एकदम समोरच्या बाजूला आहे। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।